नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सेल 2016 मध्ये इफ्स आणि स्विच ह्या दोन फंक्शनचा वापर करून व्ही लुकअप मध्ये वेगवेगळ्या टेबल ॲरे मधना डेटा कसा शोधायचा हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आहे संजय आणि आपण पाहत आहात नॉलेज लेट चॅनल. आपल्यासमोर जो डेटा आहे ह्या डेटामध्ये एक टेबल आहे आणि ह्या टेबलमध्ये सिरियल नंबर, पार्ट नेम, परचेस लोकेशन आणि इथे आपल्याला जो डेटा आहे तो डेटा आपल्याला जर समजा मुंबई लोकेशन असेल तर त्याचं कमिशन जे आहे हे सिलेक्ट करायचं आहे. जर चेन्नई लोकेशन असेल तर त्याचं कमिशन रेट हा सिलेक्ट करायचा आहे आणि दिल्ली लोकेशन असेल तर त्याचा कमिशन रेट हा शोधायचा आहे. सुरुवातीला आपण व्ही लुकअपचा वापर करून आपण नॉर्मल म्हणजे 2013 अगोदर जेवढी काही एक्सेलची व्हर्जन आहे त्याच्यामध्ये डेटा कसा शोधायचा हे पहिल्यांदा बघू. आपण इज इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू धीस कॉमा. आता आपल्याला काय बघायचं आहे, जर समजा इथे चेन्नई असेल तर मला ऑटोमॅटिकली टेबल अरे हा सिलेक्ट झाला पाहिजे. जर समजा मुंबई असेल तर हा सिलेक्ट झाला पाहिजे आणि दिल्ली असेल तर हा सिलेक्ट झाला पाहिजे. म्हणून मी इफ फंक्शनचा वापर करतो. इफ लॉजिकल टेस्ट इज धीस व्हॅल्यू इज इक्वल टू धीस, याला फिक्स करूया आपण. जर व्हॅल्यू ट्रू आली तर हा टेबल अरे सिलेक्ट करायचा, हे पण आपण फिक्स करून घेऊ. नंतर परत इफ आपण इथे वापर करायचा. C9 इज इक्वल टू धीस, याला पण आपण फिक्स करूया कॉमा. जर व्हॅल्यू ट्रू असेल तर हा त्याने टेबल अरे सिलेक्ट करायचा कॉमा. परत इफ C9 इज इक्वल टू धीस व्हॅल्यू म्हणजे दिल्ली टेबल कॉमा डेटा रेंज टेबल अरे हा घ्यायचा, त्याला पण आपण फिक्स करूया. आता इथे माझ्या इफ फंक्शन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. कॉमा टू का घेतलाय, कारण ह्या टेबल अरे मध्ये आपल्याला 1 आणि 2 नंबरची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून मी 2 घेतलंय आणि 0 एक्झॅक्ट मॅच. आता आपल्याला इकडे 9% आलेला आहे. फॉर्म्युला ट्रॅक केला ऑटोमॅटिकली सगळीकडे. आपण जर ऑफिस 2000 तुमच्याकडे 13 आणि त्याच्या अगोदरचं जर व्हर्जन असेल तर तुम्ही इफ वापरू शकता. आता आपण इफ्स वापरून सेम आन्सर कसं काढायचं हे पण बघूया. इज इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू धीस कॉमा. तर टेबल अरे मला सिलेक्ट करायचं आहे. इथे कंडिशन आहे, इथे आपल्याला क्रायटेरिया आहे, 3 क्रायटेरिया आहेत, त्या 3 क्रायटेरियामधून आपल्याला ती सिलेक्ट करायचं आहे. म्हणून मी इथे फंक्शन वापरणार इफ्स, ब्रॅकेट ओपन, लॉजिकल टेस्ट काय आहे, धीस व्हॅल्यू इज इक्वल टू धीस, फिक्स करू आपण कॉमा. जर व्हॅल्यू ट्रू आली तर त्याने हा टेबल अरे सिलेक्ट करायचा, फिक्स केला कॉमा. आता सेकंड लॉजिकल टेस्ट, इथे आपल्याला पूर्वीच्या इफ मध्ये आपल्याला प्रत्येक वेळी इफ हे फंक्शन वापरायला लागत असे. इफ्स मध्ये 2016 मध्ये इफ्स मध्ये आपल्याला एकदाच वेगवेगळ्या लॉजिकल टेस्ट इथे टाकता येतात आणि त्याचे डिफॉल्ट व्हॅल्यू पण आपल्याला सेट करता येते. म्हणून मी इथे सेकंड लॉजिकल टेस्ट घेतोय, धीस व्हॅल्यू इज इक्वल टू धीस, फिक्स करू आपण कॉमा. जर ही व्हॅल्यू ट्रू आली तर त्याने टेबल अरे हा सिलेक्ट करायचा, सॉरी कॉमा. परत C9 इज इक्वल टू धीस, फिक्स केला कॉमा, टेबल अरे हा आहे
आपण फिक्स करू ब्रॅकेट क्लोज कॉमा 2, 0. अशा प्रकारे आपण इफ्स हे फंक्शन वापर करून आपण हा डेटा काढलाय. सेम थिंग आपण स्विच ह्या फंक्शनचा वापर करून सुद्धा काढू शकतो. आता आपण स्विच फंक्शनचा वापर करून VLOOKUP ने डेटा शोधायचा. इज इक्वल टू VLOOKUP लुकअप डेटा हा आहे पार्ट नेम कॉमा. आता इथे स्विच फंक्शन मला वापरायचं. एक्सप्रेशन जे आहे ते माझं परचेस लोकेशन आहे म्हणून एक्सप्रेशन सिलेक्ट केलं. कॉमा व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 1 म्हणजे मुंबई असेल F4 कॉमा, तर माझा डेटा रेंज हा सिलेक्ट झाला पाहिजे F4 कॉमा. चेन्नई असेल F4 कॉमा, तर मला हा टेबल एरे सिलेक्ट झाला पाहिजे F4 कॉमा. जर दिल्ली असेल F4 कॉमा, तर माझा हा टेबल एरे सिलेक्ट झाला पाहिजे F4 ब्रॅकेट क्लोज कॉमा 2, 0 एंटर. अशा प्रकारे आपल्याला इथे चेक करू शकतो. चेन्नईला इफ ने 9 आला, 9 एक्सेल इफ्स ने पण 9 आला, स्विच ने पण 9% आलेला आहे. अशा प्रकारे आपण डेटा क्रॉस व्हेरीफाय केलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही डिफाईन नेम आणि इनडायरेक्ट फंक्शनचा वापर सुद्धा करून काढू शकता, किंवा तुम्ही चूज फंक्शनचा सुद्धा वापर करून अशा प्रकारे आन्सर करू शकता. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील तर आवर्जून कमेंट करा, आपण ते तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. जय हिंद.